शासकीय वाहनाचा गैरवापर करून बनावट GST अधिकारी असल्याचा देखावा करणाऱ्या पोलिसांना बेड्या पडल्यात. त्यांनी वाहतूकदारांकडून हा देखावा उभा करत लाखोंची लूट केली आहे. पंजाबमधील व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर त्यांचं पितळ उघडं पडलंय. पाहूया कोण आहेत ते अधिकारी, कशी करायचे ते लूट, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. धुळे पोलिसांनी अटक केलेले हे दोन वसुली बहाद्दर पोलीस, सहाय्यक उपनिरीक्षक बिपिन पाटील आणि चालक इम्रान शेख यांच्यासह बिपिन पाटीलची बहीण स्वाती पाटीलला सुद्धा बेड्या ठोकल्यात. कारण सरकारी सेवेत असलेल्या या दोघांचा लोभीपणा इतका वाढला होता की तो चक्क लाल दिवा असलेली पोलीस जीपचा वापर करून वाहनांची लूट करू लागले होते. धुळे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक बिपिन पाटील व इम्रान शेख हे महामार्गावर GST अधिकारी बनून थांबायचे. या ठिकाणी परप्रांतातून आलेल्या वाहनांना अडवून कागदपत्रांची तपासणी करायचे. कागदपत्र चुकीचं असल्याचं सांगत कारवाईसाठी वाहन चालकांना धमकावायचे. कारवाईचा ससेमेरा टाळण्यासाठी वाहन चालक देखील दंड भरण्यासाठी तयार होत. यातील धक्कादायक बाब म्हणजे बिपिन पाटील व त्याच्या सहकार्याने ऑनलाईन पद्धतीने देखील दंडाची रक्कम स्वीकारलेली आहे. अशा पद्धतीने या दोघांनी तब्बल 71 लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे. पंजाब मधील एक ट्रक धुळ्याच्या हद्दीत महामार्गावरून जात होता. त्याला या वर्दीतल्या ठकसेनांनी स्वतःची ओळख GST अधिकारी अशी करून देत अडवलं. चालकाकडील कागदपत्रांमध्ये काही चूक असल्याचं सांगून दंडापोटी त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 12,96,000 रुपये दंडाची मागणी केली. तडजोडीनंतर 1.25 लाखावर प्रकरण मिटवलं. तो ट्रक पंजाबला परतल्यानंतर पाटियालातील व्यावसायिक काश्मीर सिंग बाजवांनी त्या कागदपत्रांची GST कार्यालयात जाऊन शहानिशा केली. त्या कागदपत्रात काहीही आक्षेपार्ह नसल्याची खात्री झाल्यानंतर कोणीतरी गंडवल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनी तडक धुळे गाठलं आणि अज्ञात ठकसेनांच्या विरोधात 4 जानेवारी रोजी तक्रार केली. त्यानंतर महिनाभराच्या तपासानंतर पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह एका महिलेला बेड्या ठोकल्यात. याच्यामध्ये एक आरोपी आहे XYZ, तो सध्या फरार आहे. तो देखील आज अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तपासाला अजून गती आहे. वसुली अजून करण्यात आलेली नाही. साधारणतः 71 लाखाचा आत्तापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे. आरोपींना काल रात्रीच अटक झाली आहे. त्यांचं इंट्रोगेशन अजून चालू आहे. हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती कळेल. परराज्यात लाखोंचा माल भरलेला ट्रक घेऊन ज्यांच्या सुरक्षेच्या हमीवर जायचं त्यांनीच ही लूट केल्याचं उघड झालंय. त्यामुळे खळबळ माजली. या तिघांसह फरार असलेला त्यांच्या साथीदाराच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. या लुटीत आणखी कोण भागीदार आहेत हे सुद्धा स्पष्ट होईल. धुळ्याहून भूषण चिंचोरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.